नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुंगंडीवार यांचे हातगाव येथील उमरखेड पॉइंट येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत व सत्कार। महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे हातगाव येथील उमरखेड पॉइंट येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वागत आणि सत्कार। महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आले होते। उमरखेड येथील कार्यक्रम झाल्यानंतर उमरखेड ते नांदेडकडे जात असताना हदगाव येथील उमरखेड टी पॉइंट येथे थांबले असता हदगाव येथील भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। त्यानंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला। प्रतिनिधी गजानन जिदेवारसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, हदगाव। त्या उद्यानाचं उद्घाटन झालं। त्या उद्यानासाठी मी निधी उपलब्ध करून दिला म्हणून आग्रहपूर्वक आज त्यांनी मला निमंत्रित केलं। त्या ठिकाणी आमदार खासदार त्या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी तर सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व भागाचा कायापालट व्हावा या दृष्टीने कामावर सुरू आहे।